तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या भरतीसाठी महा एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जी ॲड आली महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाची, यामध्ये आपण माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीनं तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ते भरतीचे तर कंत्राटी पद्धतीवर खालील अटीवर 7000 पुरुष रक्षकांच्या प्रतीक्षाधीन यादीकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता नंतर बघा, वयोमर्यादा किती आहे? 18 ते 28 दरम्यान तुमचं वय असायला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जसं ओपन OBC SC ST यासाठी कोणतीही सूट नसते, सर्वांना 18 ते 28 दरम्यान फॉर्म भरता येईल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, तुम्ही 12वीची परीक्षा पास असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 12वीमध्ये फक्त पास असूनच नाही तर तुम्हाला कधी 70% असेल तर खूप चांगलं, त्याचा तुम्हाला माहिती नंतर समोर समजून सांगतो. त्यानंतर बघा, अधिवास निकष म्हणजे महाराष्ट्राचं डोमेसिल असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण की प्रत्येक विद्यार्थी जर कधी फॉर्म भरत असेल तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, भरती परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे तुमची. आता बघा, 100 गुणांमध्ये बघा, 12वीच्या गुणांचे भार प्राधान्यानुसार 50 गुण व शारीरिक चाचणीचे 50 गुण. आता शारीरिक चाचणीचे 50 गुण कसे आहे ते पण इथे खाली दिलेलं आहे आणि 1600चे कसे गुण असतात 1600 मीटरला, ज्याला आपण 1.6 मैल म्हणतो. त्यानंतर बघा, 12वीच्या गुणांचे गुण जे आहे, 12वीत 70% जास्त गुण असेल तर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क, 12वीत 60 ते 70% दरम्यान गुण असेल तुम्हाला 40 मार्क, 12वीत 50% ते 60% दरम्यान असेल तर तुम्हाला 30 मार्क, त्यानंतर 12वीमध्ये 40% ते 50% दरम्यान असेल तर तुम्हाला 10 मार्क, आणि तुम्हाला 12वीमध्ये 40% कमी गुण असेल तर 0 मार्क, म्हणजे सरळ अपात्र असं म्हणण्यास हरकत नाही. आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, यामध्ये महिलांचा कुठं ह्या जागेमध्ये उल्लेख नाही आहे. जवळपास मला 60-70 कमेंट्स आहेत 2 व्हिडिओमध्ये की सर यामध्ये महिलांसाठी जागा आल्या नाही, कारण की आपल्या माता भगिनीसुद्धा या गोष्टीच्या विचारात होत्या की MSFची भरती आपल्यासाठीसुद्धा राहणार, पण इथे फक्त पुरुष उमेदवारासाठी म्हटलं आहे. मी समोरच्या व्यक्तीकडून उगीचच तुम्हाला चुकीची माहिती देणे विद्यार्थी मित्रांनो ठीक नसते. मी समोरच्या व्यक्तीकडून माहिती घेत आहो आणि मी ऑफिसचा संपर्क साधण्यासुद्धा प्रयत्न करत आहो की नेमकं बा का आपल्या महिलांच्या इथे जागा दिल्या नाही आहे, की यावर्षी त्यांची भरतीच होणार नाही, हे सुद्धा माहिती मी त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बघा, शारीरिक चाचणी काय आहे, 50 गुण तुमची 1600 मीटर, तुम्हाला एकच इव्हेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 1600 मीटर, आणि त्याच्यावर तुमचं पूर्ण आयुष्य डिपेंड आहे. त्यानंतर बघा, 5 मीटर 10 सेकंडमध्ये तुम्ही धावलेस त्यापेक्षा कमी तर तुम्हाला 50 पैकी 50 गुण. जसं तुम्हाला पोलीस भरती 5 मिनिट 10 सेकंदाचं असते, फक्त तिथं विद्यार्थी मित्रांनो 20 गुण होते, इथं 50 गुण राहते. त्यानंतर बघा, 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त किंवा 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा त्यापेक्षा कमी तर 40 गुण, 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण, आणि 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी 10 गुण, आणि 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा तुम्ही कधी उशिरा येत असाल तर तुम्हाला सरळ सरळ अपात्र म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर उंची बघा, यामध्ये काय येतं, उंची आहे 170 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटसाठी, 170 सेंटीमीटर उंची जी मेल कॅन्डिडेटसाठी आहे. वजन कमीत कमी 60 किलोपेक्षा कमी नसावे. छाती जी आहे 79 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर. आता बऱ्याचशा व्यक्तींचा प्रश्न असेल का सर माझी छाती तर 85 किंवा 88 आहे, तुमची छाती कितीही असो तिथून तुम्हाला 5 सेंटीमीटर छाती फुगवायचीच आहे. त्यानंतर बघा, कंत्राट पद्धतीनुसार काय, मासिक जे आहे तुम्हाला 17000 रुपये वेतन दिले जाईल आणि अधिक 12% EPF एम्प्लॉयमर कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा, हत्यारी सुरक्षा रक्षकांकरता 1000 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. आता बघा, प्रत्येक वर्षी एक नवीन युनिफॉर्म तुम्हाला मिळणार आहे, प्रत्येक वर्षी एक युनिफॉर्मसुद्धा मिळणार आहे. आता हे बघा, कर्तव्य काय काय, सुरक्षा रक्षक म्हणून महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी काम करण्याचा इच्छुक असलेला व्यक्ती फॉर्म भरू शकतो. सदरचे कर्तव्य कायमस्वरूपी कंत्राटी स्वरूपाचे राहील. सुरक्षा रक्षकांबरोबर कंत्राटास भविष्यात कधी स्थायी स्वरूप येणार नाही असं इथं स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे. कंत्राट दरम्यान सुरक्षा रक्षकास कोणतेही राजकीय कामगार अथवा व्यावसायिक संघटनेचा सदस्य होता येणार नाही, म्हणजे तुम्हाला कुठली अध्यक्ष
पद धारण करता येणार नाही अथवा संघटना स्थापन करता येणार नाही. तसे वर नमूद अथवा कोणत्याही संघटनेच्या कसल्याही प्रकारच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. महामंडळाकडे सुरक्षेची मागणी करणाऱ्या आस्थापना यांच्या मागणीनुसार कर्तव्य देण्यात येईल. कोणत्याही उमेदवाराचा कंत्राट कोणत्याही दिवशी कोणतीही पूर्वसूचना देतात कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा हक्कसुद्धा महामंडळाला आहे. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेन्शन करा आणि उमेदवारांना चाचणीस योग्यतेसाठी भत्ते अनुज्ञेयत नाहीत म्हणजे तुम्हाला जे राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोबदला देण्यात राहणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो राहिली ट्रेनिंगची गोष्ट. तुमचं ट्रेनिंग विद्यार्थी मित्रांनो 2 महिन्याचं तुमचं इथे ट्रेनिंग होणार आहे. 2 महिन्याचं ट्रेनिंग आणि तुम्हाला 2 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पगार दिल्या जाणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला 2 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये कुठलाही पगार दिला जाणार नाही. तुम्हाला पगार दिला जाईल तर फक्त तो तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जॉईन होसाल त्यावेळेस तुमचा पगार दिला जाईल. आणि तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान 7 ते 8 हजार रुपये जिथे भरावा लागणार आहे ट्रेनिंगसाठी. आणि परत तुम्ही जे 7 ते 8 हजार रुपये जे भरलेले आहेत तुम्हाला प्रत्येक महिन्यात 1-1 हजार रुपये जसं तुमचं पहिल्या महिन्यापासून रुटीन चालवून जाईल डेली ड्युटीचं त्या महिन्यात तुम्हाला म्हणजे तुमचा 17 हजार रुपये पगार आहे तर 6 महिने असं 18-18 हजार रुपये तुम्हाला मिळत जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही अडचणी असेल कागदपत्राच्या संदर्भात निवड प्रक्रियेच्या संदर्भात आणि कंत्राट म्हणजे काय ते नेमकं मी तुम्हाला समजून सांगणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये. कृपया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना आवर्जून शेअर करा. तर तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो भेटूया. जय हिंद.